हाय फ्रेंड्स, तर मीरा बसली आता गाडीत. आम्ही बघा कसं ऍडजस्ट केले बघा. ही उलव्याची उन्नती कॉलनी आहे, नवीन झालेली आहे. आता हिची लॉटरी लागणार आहे दिवाळीला. इथं कोणाला रूम घ्यायचा असेल तर घेऊ शकता. 25 लाखापर्यंत एक एक वन बीएचके इथे मिळू शकतो. किती सुंदर सी फेस आहे. तिथे समुद्र पलीकडे स्टेशन आहे, बामणगरी स्टेशन लगेच. आणि सुंदर असा वातावरण आहे. उन्नती कॉलनी आणि ह्या समोर आहे रिलायन्स बिल्डिंग. दोन काचेच्या बिल्डिंग आहेत बघा. पुरातन काळाचं आमचं हे आमच्या उलव्या सेक्टर 2 तारुबाईचं मंदिर आहे. पुरातन काळाचं असं मोरावा गावची आराध्य दैवता तारुबाई मंदिर. त्याच लागूनच जिओ इन्स्टिट्यूट रिलायन्स बिल्डिंग आणि दुसरी या बाजूला आहे. आणि हा रोड जातो सी फेस लांगेश्वर मंदिर. लांगेश्वर मंदिरला जातो हा रोड. आता आम्ही लांगेश्वर मंदिरला जातो दर्शन द्यायला. तुम्ही बघत राहा. तिथे गणेश पुरातन मंदिर आहे आणि आज संकष्टी असल्यामुळे गणेशाचं दर्शन ही अल्लाबी दर्शनाचा लाभ होईल आम्हाला. विरू खेळायचं तिथे. लांगेश्वर रोड आहे. आता समोरच आपल्याला लांगेश्वर मंदिर दिसेल. विरू काय बघा, हा लांगेश्वर मंदिराचा वातावरण. गैया बघायचे तुला. चल गैया बघायला. विरूला गैया बघायचे. नमस्कार मंडळी, आम्ही आता आलोत मोराव्या गावात लांगेश्वर मंदिर. हा पहिला दिसत आहे तुम्हाला तो लांगेश्वर मंदिर आहे. दुसरा गणपतीचा मंदिर आहे. तिसरा गुरुदत्त मंदिर आहे. आणि ही बघा आमची फॅमिली. ते पप्पा, ही स्वराली, ही मम्मी, ही सलोनी. आणि रे विरा कुठे आहे? विरा झोपली वाटतं. चला आता मंदिरात जाऊ आपण. आणि ही साची रेवा. चला हे आहे आमचे मोराव्या गावाचे लांगेश्वर मंदिरातील स्वयंभू
शंकर भगवानाचे पिंड लांगेश्वर लांगेश्वर महाराज की जय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। तरी हे आहे श्री गुरुदत्त सेवा लांगेश्वर मोराळ बामणनगरी। आता गुरुदत्ताचं दर्शन घेण्यासाठी चाललेले आहे। हे लांगेश्वर गणेश मंदिर आहे आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आज चांगला दिवस आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे। हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती। रेवा आणि वीरा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बघा। खूप सुंदर असा परिसर आहे। ही बघा रेवा। अष्टविनायक नमो नमः। गणपती बाप्पा मोरया। खूप सुंदर असा परिसर।
आमच्या गावातली वहिनी साहेब